गेलो, या कचऱ्याखाली जपून गेलो, वाचवा वाचवा, या नंतर कचरा टाकू नका. आज एकाचे 10-10 पिढी झाली. आज तसंच हे मोठं जनसागर होऊ शकतं, कारण कचरा टाकणारे लोक थांबणार नाहीत. कचरा साफ करणारे लोक वाढली पाहिजेत. मोठा ट्रक आज आपण जवळजवळ कचरा गोळा केलाय. खूप सुप्रभात मित्रांनो, माझं नाव निखिल पवार, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी अक्काच्या युट्यूब चॅनल जर्नी विथ निखिल मध्ये. माय क्लीन कोकण याला आज एक आठवडा पूर्ण होणार आहे. आज आहे रविवार 14 एप्रिल आणि चिपळूणचे महाराजा टीम आली आहे. काल जसं आपण अपील केलेलं की जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्या याच्यामध्ये, तर चिपळूणचा महाराजा टीम आली आणि अजूनही काही लोक जॉईन होत आहेत. आपल्याला 7:30 वाजले सकाळचे. आज कामाला सुरुवात करूया. आजचं टार्गेट आपण मोठं ठेवलं आहे, जवळजवळ 100 बॅगा तरी आपण उचलायचा प्रयत्न करणार आहोत. तर चला, आजचा आपला प्रयत्न कसा होतोय तो बघूया. मित्रांनो, आपण जी मुवमेंट चालू केलेली ना, त्याचं हे बघा, इथपर्यंत आपण आलेलो. मागचे काही दिवस आपण क्लीन करतो त्याच्यामध्ये, इथपर्यंत आलेलो हा कॉर्नर, हे जाळीपर्यंत. आता इथनं पुढे जाऊया, बघूया आज किती बॅग जमत आहेत ते. हे आपली पोरं कामाला लागली आहेत सगळी, चिपळूणच्या महाराजा मंडळाची. मित्रांनो, क्लिनिंग तर सुरू आहे. हे बघा, आपले छोटे साथीदार आहेत, राहुल वगैरे आहेत. इथे आहे ना, काल तुम्हाला डायपरचा कचरा दाखवलेला, इथे मेडिसिनसुद्धा आहेत. आता ह्याच्यात कोणाचा दोष आहे काय माहीत नाही, आय थिंक ही एक्सपायर झालेली आहेत. मेडिसिन तरी नका टाकू, काय बोलायचं आता. मित्रांनो, मोहीम जोरात सुरू आहे आणि हे बघा, पलीकडे आहे ना, जवळजवळ 25 ते 30 बॅग आत्ताच कलेक्ट झाल्यात. सुरुवात करून फक्त अर्धा तास झाला आहे. बघूया आज किती होत आहेत. आणि आपल्यासोबत आज जोशी काका आहेतच. मंदार दादा, काय प्रतिक्रिया काय? आता इथं टाकतात लोक, जाताना माझ्या ते इकडे जे कामा लोक जातात ते पिशवी मुद्दाम टाकून इकडे जातात थोडे ते. लास्ट लज्जा शरम स्वतःची का असते, तर हे कृपया टाकू नका. हे खरं पाणी, पावसाचं पाणी परत जाऊन नाल्यात जाणार, परत नको होणार, परत सगळी घाणार. हे नको नको ती घाण्याच्याच आहेत, त्यात आम्ही बोलू पण शकत नाही तोंडातनं अशा पद्धतीची. एवढी घाणडी अवस्था इथे करून ठेवली, एवढं सुंदर रोड झालेला हा, पण 4 झाडं लावायचं, पाणी टाकायच्या पाहिजे, ही घाणडी अशी घाण टाकायची. म्हणजे आता शिव्या दिली तर माझी संपणार नाही शिव्या, एवढी बेकार अवस्था करून ठेवली रस्त्याची. आपण म्हणायचं कोकण सुंदर, स्वच्छ सुंदर कोण काढणार? आपण केलं, आपण हात घातला तर होणार ना. बरोबर, हलकट कुठचे बस बस. या आम्ही हसत बोलतोय पण ह्या संतप्त प्रतिक्रिया आहेत. मंदारदांनी व्यक्त केल्या, पण बऱ्याचशा चिपळूणकरांच्या आहेत जे घाण करत नाही, जे नियम पाळतात ना, त्यांच्या प्रतिक्रिया आहेत. आणि त्यांच्यापैकीच एक आहे ना, आता आपल्याला ब्रह्मा, ज्यांचं जे ब्रह्मा कलेक्शन म्हणून शॉप आहे ना, ते सुद्धा इथे वॉकला आलेले. ते बोलले माझ्याने आता माहीत नव्हतं मग त्यांना ही कन्सेप्ट, त्यामुळे हे आज आले वॉकला करता 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 आपल्याला जॉईन झालेत. ते तिकडे ते काम करतायत. ही माती वाचली, धूप थांबलेली इथे, त्याच्या पुढे इथं बघितलात किंवा इकडं सुटे पडलेले आहेत. एवढी हा गाळ असा सगळा वाहून वाहून नदी जातो आणि मग नदी भरतात. त्याला प्रिकॉशनसाठी काही ना काहीतरी नगरपरिषद असेल, ग्रामपंचायत असेल, तर त्यांनी म्हणजे म्हणजे असे ब्रेकर केले पाहिजेत की जेणेकरून गाळ थांबेल आणि कचरा पण साईडला टाकेल, कचरा थांबेल, धूप थांबेल. म्हणजे या छोट्या छोट्या छोटी जी कामं केली तरी मोठं काम होऊ शकतं. निखिलने हातात घेतलं नाही, तसंच होऊ शकतं की तिने एक पाऊल टाकलं कचरा साफ करायचा,
आज एकाचे 10-10 पिढी झाली आज. तसंच हे मोठं जनसागर होऊ शकतं, कारण कचरा टाकणारे लोक थांबणार नाहीत, कचरा साफ करणारे लोक वाढली पाहिजेत. मित्रांनो, एक टप्पा आपला पूर्ण करून झाला. तिथनं आपण स्टार्ट केलेलं दाखवतो तुम्हाला. हा बघा, माझं बोट आहे ना, इथनं आपण स्टार्ट केलेलं आणि इथे येऊन थांबलो आहे आत्ता. 20 मीटर, 15 ते 20 मीटर फक्त आपण क्लीन केलं आहे आणि त्याच्यात बॅगा किती भरले दाखवाय. हे बघा, जवळजवळ 35 बॅगा आहेत आणि खाली जे काम करत आहेत ना त्यांच्या वेगळ्या आहेत. ह्या इथल्याच आहेत फक्त 35 बॅगा. काय लोकांना म्हणजे आता सुधारायची गरज आहे. मित्रांनो, इथे फक्त प्लॅस्टिक नाही, प्लॅस्टिकसोबत हे बघा, प्लॅस्टिकसोबत कपडे वेस्टेज वगैरे असे टाकलेले आहेत. आणि हा मित्र आहे ना आपल्याला विचारे नावाचं, तुझं नाव काय पूर्ण? समर्थ नरेंद्र विचारे. समर्थ विचारे, मित्रांनो हा आहे ना सावर्डेतून आला आहे आणि आमच्या यायच्या अगोदर हा बायपास रोडला इथं थांबलेला होता. तुला खरंच खूप खूप थँक्यू की त्याची आता जस्ट 10वीची परीक्षा झाली आहे आणि 9वीची झाली, माफ करा, 9वीची झाली आणि तो आता 10वीत गेला आहे आणि त्यालासुद्धा जाणं आहे की आपलं चिपळूण हे स्वच्छ झालं पाहिजे. आणि हा उपक्रम आहे ना फक्त चिपळूण सिटीसाठी नाही आहे, पूर्ण कोकणसाठी आहे. आपण सुरुवात चिपळूणपासून केली आहे, बघूया हळूहळू आपण कशा पद्धतीने इतर गावात पोचतोय ते. म्हशी पण घाबरल्या या की एवढ्या पिशव्या बघून. अरे त्याला म्हटलं काय वेगळा काय प्राणी आहे की काय कुठला, आणि निशब्द झाले असं मला वाटतंय बघून की मानव कृत्य काय काय चालू आहे ते काल. मित्रांनो हे बघा, दारूच्या बाटल्या आणि हा असा पूर्ण खच आहे. हे बघा, म्हणजे अक्षरशः कोणीतनं दारूच्या बाटल्या आणल्यात आणि इथं टाकल्यात. आता ह्याच्यावर काय बोलायचं आणि काय नाही. मॅडम काय म्हणताय, काय प्रतिक्रिया तुमची आज तुम्ही जॉईन झालात? कसं म्हणजे न शोभण्यासारखं आहे, नागरिकांना सांगून पण म्हणजे कळत नसेल ना. 2000 आता पूर येऊन गेला, त्यात जर काय कळत नसेल लोकांना तर खेदाची गोष्ट. शोकांती काय ही, खरं शोकांती नाही. हे एका स्त्रीला पण कळायला पाहिजे की आपण घरचा संसार सांभाळतोय, आपण शहर कसं सांभाळायला पाहिजे. बरोबर. तेजस काय, आज जॉईन झालास एक आठवड्यानंतर, काय प्रतिक्रिया आहे? एकदम बेकार अवस्था, एवढी बेकार अवस्था आहे ना, वाईट वाटतंय की म्हणजे आपली लोक अशी करतात, म्हणजे आपली म्हणजे काही ठराविक लोक आहेत जे इथे येऊन कचरा टाकतात. कोकणाची एकदम वाईट अवस्था कोण टाकली, म्हणजे पुरानंतर एवढा मोठा पूर येऊन गेला आपल्या चिपळूणमध्ये, पण तरी पण लोक सुधारत नाहीत. काय आता सांगायचं मला आणखी अक्षरशः, म्हणजे एवढ्या वेळेच्या 50 बॅगा आपल्या तिकडे झाल्या त्या भागात. आणि मित्रांनो दाखवतो तुम्हाला, हा बघा हा कचरा दिसतोय ना, हा असा आहे लाईनीत, अशीच कंडिशन वरती होती. तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवतो आम्ही केवढा भाग क्लीन केलाय ते. आम्ही कचरा उचलतोय पण लोकांना रस्त्यावर कचरा न टाकण्याची सुबुद्धी परमेश्वरा दे. आणि निखिल पवारच्या या उपक्रमाला आमचा पूर्ण साथ आहे. कदाचित ॲक्टिव्ह ग्रुपचं उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता म्हणून निखिल पवारला आम्ही घोषित करत आहोत, अध्यक्ष या नात्याने ॲक्टिव्ह ग्रुपचं. मी आज या अनुषंगाने पुरस्कार त्याला जाहीर करतो. समारंभपूर्वक आम्ही त्याला नंतर त्याचं प्रदान करणार आहोत. धन्यवाद. आणि मित्रांनो हे होते आपल्या ॲक्टिव्ह ग्रुपचे आणि पर्यावरण मित्र आणि सायकल प्रेमी कैसरभाई देसाई, सामाजिक काम करण्यात अग्रेसर असणारे कैसरभाई. तर मित्रांनो आजचा काउंट आहे ना, म्हणजे आपण प्लॅस्टिक बॅगा गोळा केल्या त्याचा काउंट आहे 102 बॅगा आज आपण कलेक्ट केल्या. व्हिडिओच्या सुरुवातीला आपण टार्गेट ठेवलेलं 100 बॅगांचं, पण जास्त झालं, 102 बॅग झाला टोटल आजच्या दिवसापर्यंत. म्हणजे मागच्या रविवारी आपण स्टार्ट केलेलं आणि आज आहे दुसरा रविवार, म्हणजे 8 दिवस झाले. त्यातल्या 7 दिवस आपण काम केलं, त्याच्यात जवळजवळ 144 बॅगा आपण कलेक्ट केल्यात. आणि ह्या बॅगा कलेक्ट करण्यासाठी नगरपालिकेची गाडीसुद्धा आली आहे. मागच्या वेळीसुद्धा जेव्हा इथं बॅगा एकदम साचलेल्या ना, 15 बॅगा होत्या, तेव्हा नगरपालिकेची गाडी आलेली. आणि आजसुद्धा आपण रिक्वेस्ट केली त्यांना, आज खरा आहे सुट्टीचा दिवस. येस, आज खरा सुट्टीचा दिवस आहे, पण नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी म्हणजे जे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांनी सहकार्य केलं आणि गाडीची व्यवस्था केली नाही. तर आता गाडी कचरा टाकूया.
मित्रांनो, कचरा टाकायचं काम सुरू झालंय आणि 102 बॅगांनी ही बहुतेक गाडी भरणार आहे आजची. चला कचरा टाकूया. मित्रांनो, कचरा तर गोळा झाला आणि गाडी भरली. एक मोठा ट्रक. आज आपण जवळजवळ कचरा गोळा केलाय. खूप समाधान वाटतंय. एक नंबर काम झालंय.